सुरुवातीला तुम्हा सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आजचा दिवस आपल्यासाठी खास आहेच पण केवळ भारतच नाही तर आणखी चार देशही पंधरा ऑगस्टला स्वातंत्र्य दिन का साजरा करतात याविषयी समजून घेऊयात सुरुवातीला बघूयात उत्तर आणि दक्षिण कोरिया या दोन देशांबद्दल आधी जपानच्या अधिपत्याखाली असलेल्या कोरियाला पंधरा ऑगस्ट एकोणीशे पंचेचाळीस रोजी स्वातंत्र्य मिळालं आणि आता दोन्ही देश म्हणजेच उत्तर आणि दक्षिण कोरिया हे पंधरा ऑगस्टला राष्ट्रीय मुक्ती दिन अर्थात नॅशनल लिबरेशन डे साजरा करतात अमेरिका आणि सोवियत सैन्यानं मिळून जपानचा कोरियावरचा ताबा संपवला आणि एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये ते उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया या दोन देशांमध्ये वेगळे झाले दुसरा देश लिंग टेस्टाईन हा लिंग टेस्टाईन देशही पंधरा ऑगस्टला आपला स्वातंत्र्य दिन साजरा करतो वास्तविक पाहता हा जगातला सहावा सर्वात लहान देश आहे आणि हा देश स्वातंत्र्यापूर्वी जर्मनीच्या ताब्यात होता एकोणीसशे चाळीस मध्ये पंधरा ऑगस्ट हा दिवस इथे राष्ट्रीय दिवस म्हणून घोषित करण्यात आला आणि तेव्हापासून प्रत्येक पंधरा ऑगस्टला लिंक टेस्टिनचे नागरिक हा दिवस साजरा करत आले त्यांच्यासाठी ही तारीख प्रिन्स फ्रान्स जोसेफ सेकेंड यांच्या वाढदिवसाच्या स्मरणार्थ देखील महत्वाची मानली जाते तिसरा देश आहे बहारीन बहारीनमध्ये देखील पंधरा ऑगस्टला स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो पंधरा ऑगस्ट एकोणीसशे एकाहत्तरला बहारीनवरची ब्रिटिश वसाहतीची राजवट संपली आणि त्या काळात ब्रिटिश शासकांनी बहारीन अरेबिया आणि पोर्तुगालसह अनेक बेटांवर राज्य केलं होतं भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर दोन दशकांहून अधिक काळानंतर बहारीनला स्वातंत्र्य मिळालं दिवंगत शासक सलमान अल यांचा सिंहासनावर आरोहण झाल्याबद्दल ऐवजी सोळा डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय दिन म्हणून इथे साजरा केला जातो चौथा देश रिपब्लिक ऑफ कॉंगो रिपब्लिक ऑफ कॉंगो हा देश देखील पंधरा ऑगस्टला स्वातंत्र्य दिन साजरा करतो वास्तविक एकोणीसशे साठ मध्ये याच दिवशी हा देश फ्रान्सपासून पूर्णपणे स्वतंत्र म्हणून घोषित करण्यात आला या देशामध्ये हा दिवस कॉंगोचा राष्ट्रीय दिवस म्हणून साजरा केला जातो सा हा देश आफ्रिका खंडाच्या मध्यभागी स्थित आहे आणि कॉंगो हा आफ्रिकन खंडातील क्षेत्रफळानुसार तिसरा सर्वात मोठा देश आहे